अहमदनगर महापालिकेच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील लसीकरण केंद्रावर तुफान हानामारी झाली आहे भाजपाचे काही कार्यकर्ते आणि लसीकरण केंद्रावरील पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी होऊन हाणामारी झाली असल्याची माहिती समजली आहे मनपाच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील लसीकरण केंद्रावर शुक्रवारी कोवॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध होते एका खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्यांना लसीकरण केंद्रावर घेऊन आले लसीकरणावरून त्यांच्यात प्रथम वादावादी झाली आणि त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली असल्याची माहिती समजली हाणामारी झाल्यानंतर हे प्रकरण तोपखाना पोलीस ठाण्यात पोहोचले लसीकरण केंद्रावर हानामारी झाल्याची माहिती समजल्यानंतर तोपखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरसे आणि उपनिरीक्षक मुंडे यांनी केंद्राला भेट दिली लसीकरण केंद्रावर कोणतीही हानामारी झाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे असून काही राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते लस घेण्यासाठी तिथे आल्यानंतर त्या ठिकाणी गर्दी झाली आणि त्यानंतर गोंधळ झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे लसीकरण केंद्रावर पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून त्या ठिकाणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे